प्राध्यापिका दीपिका जंगम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला वाटतं की माझे फार छान मोठे केस असावे. मला इतरांनी विचारावं की तुझे एवढे सुंदर केस आणि एवढे लांब केस, एवढे दाट केस कसे आहेत. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपले घनदाट केस असावे, पण काहींचे ते नसतात. ते का नसतात? कारण आपण विचार त्याप्रमाणे करतो. तर आज आपण आपल्या केसांवर जादू करणार आहोत. तरी ही जादू नेमकी कशी आणि काय करायची ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपली प्रत्येक गोष्ट ही आपल्या विचार आणि भावनांवर असते. ही ब्रह्मांड, ही वैश्विक शक्ती आपल्याला हवे असणाऱ्या प्रत्येक गोष्ट देते, अगदी सुंदर केसही. तर हे केस आता अनेकांची ही समस्या आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्यावर जादू करायची. तर सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या आहे त्या केसांसाठी आभारी आहे असं व्यक्त करायचं आहे, ते अगदी लिहायचंही आहे. त्यानंतर आपल्याला जसे केस हवे तसंही लिहायला सुरुवात करा. आपण दरवेळी बोलताना काय बोलतो, का कुणास ठाऊक माझे केसच गळत आहेत, काय झालं या केसांना, फारच गळती सुरू झाली आहे आणि मला टक्कलच पडायला लागला आहे, माझे केसच फार जात आहेत, कधी ते वाढतच नाहीत. नाही 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 नाहीच म्हणत असतो. तुम्ही आहे त्या गोष्टींसाठी कधी कृतज्ञता व्यक्त केली का? आहे ते केस फार सुंदर आहेत असं कधी म्हटलात का? त्यांची स्तुती केली आहे का? कधी पहा, आपली जर कोणी स्तुती केली तर आपल्याला केवढा आनंद होतो. तसंच हे तर आपले स्वतःचे केस आहेत, त्यांना तुम्ही छान छान म्हणायला शिका. अगदी नव्याने केस चांगल्या प्रकारे उगवू शकतात. फक्त मनात शंका आणायची नाही की हे खरंच होईल का. प्रश्न असे रिकामे प्रश्न पडून देऊ नका. आपल्या ज्ञानात भर पडणारे जर असतील प्रश्न तर ते नक्कीच पडावेत. पण आपण आपल्याला ज्या विश मागायच्या, ज्या इच्छा पूर्ण करायच्या, त्यामध्ये शंका किंवा प्रश्न पडून देऊ नका. निसंकोचपणे आपल्याला हवं ते आपण मागू शकतो. या ब्रह्मांड आपल्याला देण्यासाठीच आहे. आता माझ्या बाबतीत ही घडलेली घटना, मी अगदी FY पर्यंत माझे अगदी छोटेसे केस होते, अगदी एवढासा ब्लंट होता. कधी केस माझे एवढे वाढतील असं मला वाटलंही नव्हतं, पण मला लांब केस फार आवडत होते. लहानपणी आपण कल्पना करायचो, खेळताना भातुकलीच्या खेळण्यामध्ये रुमाल वगैरे टॉवेल लावून आपण फार मोठे केस आहेत असं इमॅजिन करायचे. मी तर करायची, कारण कल्पनेमध्ये आपण ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस स्वैर असते कल्पना, तिथे फक्त आपलंच राज्य चालू असतं. मग कल्पना करायची की फार लांब केस असावेत, सुंदर असावेत, ते दाट असावेत, त्यात कधीच कोंडा झालेला नाही, कधीच ते पांढरे झालेले नाहीत, असे सुंदर केस आपण मिळवू शकतो. पण तुमची भावना, कल्पना आणि विचार त्याप्रमाणे हवे. तर तुम्ही अगदी ज्यावेळेस वहीत लिहिता त्यावेळेस म्हणत जा की मला देवाने फार सुंदर केस दिले, त्यासाठी शतशः आभारी आहे. मी त्याला त्यांची निगा राखण्यासाठी छानपैकी तेल लावत असते, चांगला शॅम्पू मला प्राप्त होतो तो मी वापरते. अगदी जुन्या काळात रिठा शिकाकाई वापरली जायची, ती आतासुद्धा मला उपलब्ध होते. जर आपल्याला छान वाटायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं तरी वेळ दिलाच पाहिजे. मग तो वेळ मला या केसांसाठी देता येतो आणि एवढे सुंदर केस झालेत की मला प्रत्येकजण विचारतं या तुझ्या केसांचं रहस्य काय आहे. तर रहस्य त्या आपल्यामध्येच दडलेलं आहे, आपणच ते करू शकतो. अगदी छोटे छोटे चांगले चांगले उपाय आहेत. आपण रोज आवळा खाऊ शकतो, त्याचबरोबर कोरफड लावू शकतो. हे तर अगदी फार मोठा पैसा खर्च करणाऱ्या गोष्टी नाही आहेत आणि काही गरज नाही हेअर प्लांट वगैरे करण्याची, थेरपी वगैरे करण्याची. हे सगळं आपल्यातच आहे. ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्यामध्ये असे विचार भरतात की त्यामुळे आपल्याला वाटायला लागतं की हे काम करते. तो डॉक्टर आपण स्वतःच का होऊ नये? स्वतःसाठी 10 मिनिटं वेळ देऊन आपण जादूची बळी का लिहू नये? आणि त्या जादूच्या बळी सुंदर केसांसाठी, आपल्या तब्येतीसाठी
आपल्या आरोग्यासाठी का लिहू नये? तर असे सुंदर केस आपल्याला जर प्राप्त करायचे असतील तर आपण जादू आपण स्वतःच करायची आहे. ती जादू ते सामर्थ्य आहे कृतज्ञतेचं. तर ते तुम्ही प्रत्येकाने करा आणि सुंदर केस की ज्यातून आपल्याला प्रत्येकजण विचारेल की या केसांचं रहस्य काय आहे, आणि मग ते रहस्य तुम्ही सर्वांना सांगू शकता जसं मी आज तुम्हाला सांगितलं. तर प्रत्येकाचे सुंदर केस व्हावेत आणि प्रत्येकाला फार आनंद द्यावा एवढीच माझी इच्छा होती. आणि ही जादू होते 100% आणि खरोखर होते. फक्त त्यावर शंका घेऊ नका आणि केसांबाबतीत कुरबुरी करायला चं पहिलं बंद करा. आता म्हणत चला की माझे केस फार सुंदर आहेत, त्यासाठी शतशः आभारी आहे.